जय जाऊ मित्रांनो, सकल मराठा मुक्त क्रांती मोर्चांच्या माध्यमातून गेल्या आठवडाभर महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन चालू आहे, या शांततापूर्ण आंदोलनाला महाराष्ट्र सरकारच्या काही भूमिकेमुळे जे काही उग्र स्वरूप प्राप्त झालं, आणि त्यामध्ये पहिल्या दिवशी संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता काकासाहेब देशमुख आणि कालच्या विषप्राशनामध्ये सोनावणे नावाच्या एका व्यक्तीचं निधन झालं, ह्या दोघांच्या आत्मबलिदानाला सर्वप्रथम मी अभिवादन करतो. सकल मराठा मुक्त क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सुरू झालेलं हे आंदोलन अत्यंत शांततापूर्ण होतं. 58-60 मोर्चाच्या पृष्ठभूमीवर महाराष्ट्र सरकारने यामधल्या काळामध्ये या मोर्चेकऱ्यांच्या सोबत स्वतःहून पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी वेळोवेळी जे काही निवेदनं दिले ते केवळ टी व्हीवर किंवा कुठल्या तरी मीडियासमोर परस्पर वक्तव्य न करता काही प्रतिनिधींना एकत्रित बोलून मंत्रालय किंवा सोयीच्या ठिकाणी 5-7 तास 1-to-1 काही चर्चा करून समजून घेणं गरजेचं होतं. मोर्चेकऱ्यांच्या मागण्या काय आहेत, समाजाच्या भावना काय आहेत, हे सर्व समजून घेणं गरजेचं होतं. सरकारची भूमिका उघडपणे मोकळ्या मनाने मांडणं गरजेचं होतं आणि जाहीरपणे ते समोर येणं सुद्धा आवश्यक होतं. सरकारच्या काही मर्यादा असतात हे समाजालाही माहिती आहे. आरक्षण हा काही अंतिम मराठा समाजासाठी काही अगदी एकमेव उपाय आहे अशातला काही भाग नाही, तर आरक्षणाची मागणी मराठा समाजाने, ज्या मराठा समाजाने एकेकाळी आरक्षणाला विरोध केला, मंडल आयोगाला विरोध केला, मोर्चे काढून त्यालाही विरोध केला की आरक्षण हे काहीतरी चुकीचं आहे, धोरण आहे असं मानणारा हा मराठा समाज गेल्या 25-30 वर्षामध्ये जागतिकीकरण असेल कारणं काही का असेना, जी काही शेती व्यवस्था होती, अर्थव्यवस्था होती, ती पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. आणि ही प्राथमिक अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्यामुळे अर्थव्यवस्थेवर अवलंबून असणारे जे काही गावगाडे होते, बलुतेदार होते, ते सुद्धा उद्ध्वस्त झाले. परंतु त्यांना जमिनी नसल्यामुळे आणि त्यांचा संपूर्ण व्यवसाय, त्यांची रोजगारी ही केवळ आणि केवळ त्यांच्या व्यक्तिगत कलेवर अवलंबून असल्यामुळे ते गावगाडा सोडून बाहेर गेले आणि व्यवस्थित राहिले. परंतु जमिनीमुळे, शेतीमुळे शेतकऱ्यांना गाव सोडता आलं नाही. हर प्रकारचे प्रयत्न करूनही शेतीचे वाटे होत गेले, तुकडे होत गेले, शेतीचा बोजा वाढत गेला. दरम्यान शिक्षणाचा खर्च, आरोग्याचा खर्च, राहणीमानाचा खर्च, असे अनेक खर्चही वाढत गेले. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला, मराठा समाज त्रस्त झाला. आणि त्याला एक छोटासा आधार म्हणून शिकलेल्या मुलांना हक्काची कुठेतरी छोटी मोठी नोकरी मिळाली तर हातभार लागेल, यातून आरक्षणाचा विषय आला. आणि मराठा समाजाला आरक्षण नाही ही भावना जी काही त्याला सतत सतावते आहे की आपल्यामध्ये सर्व काही असूनही केवळ आरक्षण नाही, यामुळे तरुण अस्वस्थ झाला आणि ह्या आरक्षणाची मागणी पुढे आली. महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी, सरकार कुठल्या पक्षाचं आहे याच्याकडे समाज कधी बघत नसतो, जुनं की नवं हाही प्रश्न नसतो. जुन्या सरकारने राणे समितीची जी काही नेमणूक केली, त्याच्यानंतर काही कायदे केले किंवा अध्यादेश काढले, तर राणे समितीने दिलेलं आरक्षण 16% हे बेकायदेशीर असल्याची भावना आम्ही त्यावेळेसुद्धा बोलून दाखवलेली होती. ते देता येणं शक्य नव्हतं, कारण की राज्य सरकारला जर आरक्षण द्यायचं असेल तर राज्य घटनेच्या अधीन राहून 340, 341 आणि 342 नुसार केवळ SC ST आणि OBC मध्येच देता येतं. SC आणि ST हे ठरवण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत, तर OBC ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारला आहे. 1995 इंदिरा साहनी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक राज्याने राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करावी आणि OBC चं वर्गीकरण करत असताना राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्वे करून घेतल्यानंतर त्याच्या शिफारशीनंतरच OBC आरक्षण द्यावं ही त्याच्या पाठीमागची भूमिका होती. महाराष्ट्र शासनाने खत्री आयोग, बापट आयोग, सराफ आयोग, ते आज गायकवाड आयोग, मसे न्यायाधीश मसेमध्ये मरण पावले,
त्यातलेच पुढचा काळ हा न्यायाधीश गायकवाड सध्या पाहत आहेत. त्यांचं सर्वेक्षण चालू आहे. राज्य सरकार जे सांगतं की हायकोर्टामध्ये खटला प्रलंबित आहे, तो खटला आणि ओबीसी आरक्षणाचा काहीही संबंध नाही. राणे समितीने दिलेलं जे काही घटनाबाह्य आरक्षण होतं ते हायकोर्टाने सेट असाईड केलेलं आहे आणि आता राज्य मागासवर्ग आयोग मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करावे की नाही याबद्दलचं सर्वेक्षण करत आहे. जर राज्य मागासवर्ग आयोगाने शिफारस केली तर राज्याने मंत्रिमंडळाने ते मराठा समाजाला आरक्षण द्यावं. ओबीसी सध्या जे काही 19% आरक्षण आहे, महाराष्ट्रामध्ये 52% आरक्षण आहे, त्यामध्ये 13% SC आहे, 7% ST आहे आणि 32% OBC आहे. OBC 13% अबकडई करून भटक्या विमुक्त जमाती जाती वगैरे यांना दिलेलं आहे आणि 19% OBC सुमारे ज्या काही 360 जाती जमाती आहेत त्यांना दिलेलं आहे. या 19% जी काही OBC गटांना भीती असं सांगितलं जातं आणि अनेक नेते जे सांगतात की मराठा समाजाचा समावेश करावा, आरक्षण द्यावा, याला आमची काही हरकत नाही, परंतु सध्याच्या आरक्षणाला धक्का न लावता द्यावं ही केवळ भूलथाप आहे, समाजाची दिशाभूल आहे. SC ST OBC पलीकडे 52% पलीकडे कुठलंही आरक्षण देता येत नाही आणि 50% मर्यादा ओलांडण्यासाठी सुप्रीम कोर्टाने जी काही त्याच्यावर काही एक कॅप फिक्स केलेली आहे ती जर काढायची असेल तर लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये घटना दुरुस्ती केली पाहिजे आणि नचिपन आयोगाने किंवा त्यांच्या सोयीनुसार हे आरक्षण 75-80% नेलं पाहिजे जेणेकरून सर्वांचा त्याच्यामध्ये समावेश होईल. ही मागणी करणारे जे नेते आहेत की वेगळं आरक्षण द्यावं, हे जे काही वेगवेगळ्या पक्षांचे नेते आहेत, कालही राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी एक पत्रक काढलेलं आहे की याच्या बाहेर द्यावं, परंतु त्यांनी कधी राज्यसभेत लोकसभेत कधी नचिपन आयोग लागू करावा आणि टक्केवारी वाढवावी ही मागणी केल्याचं आठवत नाही. त्यामुळे मराठा समाजाचा समावेश नक्की आरक्षण देऊन कुठे होणार आहे याबद्दलही संभ्रम आहे. सरकार बोलायला तयार नाही. सरकारने गरज नसताना 2014 निवडणुकामध्ये जुन्या सरकारने जरी दिलं नाही तरी आम्ही तुम्हाला विशेष कायदा करून देऊ हे काही घोषित केलं, ते प्रत्यक्षात येऊ शकलेलं नाही. त्यामुळे सुद्धा तरुण अस्वस्थ आहेत. नवीन ज्या काही नोकऱ्या 72,000-60,000 ज्या काही आता भरती होणार आहे यामध्ये राज्य सरकार जे सांगत आहे, मुख्यमंत्री सांगत आहेत की आम्ही 16% जागा बाजूला ठेवू, हे केवळ भूलथापा आहे. ते कुठल्याही कायद्याने कसं ठेवणार आहेत हे तर सांगितलं पाहिजे, कारण की 16% जागा जुन्या सरकारने सुद्धा बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस मुंबई हायकोर्टाने ते सेट असाईड केलेलं आहे. त्यामुळे 16% जागा बेकायदेशीर घटनाबाह्य कुठलंही सरकार बाजूला काढून ठेवू शकत नाही. फार तर ते एवढं म्हणू शकतात की आम्हाला 1,00,000 जागा भरायच्या, त्यातला पहिला टप्पा आम्ही 16,000 कमी करून 84,000 भरू. फार तर असं होऊ शकेल, परंतु 16,000 नंतर ज्यावेळेस भरती करतील त्यावेळेस त्या 100% मराठ्यांना देतील हे अशक्य बाब आहे. अगदी मी सुद्धा उद्या मुख्यमंत्री झालो तरी हे करू शकणार नाही. त्यामुळे भूलथापा न देता महाराष्ट्र सरकारने हे थांबवावं योग्य त्या पद्धतीने. अजूनही वेळ गेलेली नाही. मुलं काय एकदम रस्त्यावर आले चिथावणीखोर भाषणामुळे, मुख्यमंत्र्यांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या चिथावणीखोर बोलण्यामुळे की हे मुलं पंढरपूरमध्ये वारकऱ्यांच्या दंडीमध्ये साप सोडणार आहेत, काहीतरी गडबड करणार आहेत. यांना कुठून हे गुप्त रिपोर्ट मिळाले यांची यांना माहीत, पण आम्हाला मिळालेल्या गुप्त रिपोर्टनुसार आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की या लोकांनी मुख्यमंत्र्या आणि मुख्यमंत्र्यांच्या सहकाऱ्यांनी सुमारे 500-700 मुलं बाहेरून पंढरपूरमध्ये काहीतरी गडबड करण्यासाठी आणलेले होते, परंतु मुख्यमंत्र्यांचं येणं रद्द झालं आणि त्यामुळे ते मुलांना काही पुढे करता आलेलं नाही. एवढंच नाही तर मुख्यमंत्री त्या दिवशी जे बोलले की मी तर काय पोलीस झेड सिक्युरिटीमध्ये असतो, मी जर जायचं म्हणलं तर माझं काहीही होऊ शकत नाही. ही चिथावणीखोर भाषा ज्यांना पालक म्हणून जनता बघत असते अशा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शोभून दिसत नाही. त्यामुळे ज्या काही चुका त्यांच्याकडून झालेल्या आहेत त्या अगणित आहेत. मराठा समाजाची मागणी आरक्षण म्हणजे काही त्यांचं परिपूर्ण त्याच्यामध्ये काही अगदी भागणारा अशातला भाग नाही.
तर फाटलेल्याला कुठेतरी हे ठिगळ लागू शकतं. हे ठिगळसुद्धा इमानदारीने द्यायला जर सरकार तयार नसेल तर अशा पद्धतीच्या काही भावना निर्माण होत असतात. जे होऊन गेलेलं आहे याला जर थोडंसं चांगल्या पद्धतीने अजून हाताळायचं असेल तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेणं गरजेचं आहे. चूक झाली हे त्यांनी कबूल केलं पाहिजे जाहीरपणे. बाबा माझ्या मनात काही नव्हतं, माफी मागायला काही हरकत नाही मुख्यमंत्र्यांनी. आणि मग ठराविक का होईना, मोर्चेकरी जे काही 60-70 लोक वेगळे वेगळे त्यांच्या निदर्शनास येतील, छोटी छोटी गुप्त माहिती त्यांना मिळते, त्यामुळे 60 मोर्चांमधल्या प्रत्येकी प्रत्येक मोर्चाचा एक किंवा दोन मुलगा मुलगी त्यांनी जर शोध घेतला तर त्यांना मिळू शकतात. या सर्वांना स्वतः मुख्यमंत्र्यांनी किंवा त्यांच्या ऑफिसमधील जबाबदार व्यक्तीने फोन करावा, त्यांना नम्रपणे बोलावून घ्यावं, त्यांच्या भावना समजून घ्याव्यात. दिवस दोन दिवस त्याच्यासाठी जाणीवपूर्वक द्यावा. मुंबईला किंवा नागपूरला जिथे कुठे तुम्हाला त्यांची व्यवस्था करता येईल तिथे त्यांना बोलवावं, निवास भोजनाची व्यवस्था करावी, त्यांना तिथे घेऊन जावं आणि त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या समजल्यानंतर जे खरं खोटं असेल ते स्पष्ट सांगावं की तुमच्या हातात काय आहे, तुमच्या हातात काय नाही. आता राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल यायला कदाचित अजून 2-3 महिने जाईल, पण हायकोर्टाचा आणि राज्य मागासवर्ग अहवालाचा काहीही संबंध येत नाही. ते जोडणं हा चुकीचा भाग आहे. फार तर याच्यावरून तुम्ही अप्रत्यक्षपणे हा संदेश देत आहात की राज्य मागासवर्ग आयोगाने जरी शिफारस केली आणि राज्य शासनाने त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेऊन मराठा समाजाचा OBC मध्ये समावेश केला किंवा त्यांना आरक्षण दिलं, तरी पुन्हा कोणीतरी हायकोर्टात जाईल आणि त्याला स्टे घेईल. हा एक राजकीय स्टंट जो केला जातो तो अत्यंत घाणेरडा आहे. दुसरी गोष्ट, सर्व आंदोलनकारी हे कुठल्या ना कुठल्या पक्षाचे, तुमचं राजकारण काय असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल किंवा इतर CPI CPMवाले तुमचे विरोधक असतील, तुमच्यात ताकद असेल तर तुम्ही त्यांना गोळ्या घाला, आमचं काही घेणं देणं नाही. परंतु आम्हाला तुम्ही त्यांचे हस्तक ठरवता हा तुमचा नालायकपणा आहे, तो पहिल्यांदा तुम्ही थांबवला पाहिजे. आणि त्यासाठी सुद्धा समाजाची माफी मागणं गरजेचं आहे. जर ह्या दुरुस्त्या झाल्या नाही तर कदाचित आंदोलन अजून उग्र होऊ शकतं आणि उग्र झालेल्या आंदोलनामध्ये काय काय होतं हे आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. त्याच्यातूनच या देशामध्ये इमर्जन्सी आलेली होती, अनेक आंदोलनं झालेले होते, सरकार उलथलेले होते, ते व्हावं अशी जरी आमची इच्छा असेल नसेल तरी तुम्हाला चांगलं करण्यासाठी ही एक संधी आहे. आणि या निमित्ताने सर्व मोर्चेकऱ्यांना, सर्व आंदोलनकर्त्यांना सुद्धा माझी नम्र विनंती आहे की आंदोलन आपण अत्यंत सनदशीर मार्गाने चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे, शांततेने केले पाहिजे. आपले हक्क अधिकार मागण्याचे आपल्याला पूर्ण अधिकार आहेत, पण त्याच वेळेस समाजातील इतर घटकांना कोणालाही त्रास होणार नाही याचीसुद्धा आपण जबाबदारी काळजीपूर्वक घेतली पाहिजे. आताच माहिती मिळाली, मी यापूर्वीसुद्धा 3 दिवसापूर्वी सांगितलं होतं की अनेक समाजकंटक आपल्यामध्ये घुसलेले आहेत, आपल्यामध्ये एकी नाही, आपल्यामध्ये नेता नाही, आणि त्यामुळे आपल्या शेजारचं कोण आहे हे सुद्धा आपल्याला माहिती नाही. मुंबईत आता माहिती मिळाली की काही फालतू लोक घुसले, त्यांनी दगडफेक केली आणि पकडल्यानंतर लक्षात आले की ते मराठेही नव्हते, बाहेरून आलेले होते. असे जे काही प्रकार घडत आहेत याच्यावर आपला कुठेही कंट्रोल नसल्यामुळे, कारण नसताना मराठा समाजही बदनाम होत आहे. आणि त्यामुळे माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की चांगल्या पद्धतीने व्यवस्थित आंदोलन आपण पूर्ण केलं पाहिजे, अभ्यास करून भूमिका मांडली पाहिजे. आज आपल्याला नक्की कसं आरक्षण पाहिजे याबद्दल आपल्यामध्ये एकमत नाही. मराठा समाजाचा सरसकट समावेश आता असलेल्या 52% OBC मध्येच करावा ही मराठा सेवा संघाची आणि माझी स्वतःची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. आपण सर्वांनी त्यावर विचार करावा, अभ्यास करावा, कारण की आयोगाला सुद्धा जे अधिकार आहेत ते एवढेच आहेत की असलेल्या आरक्षणामध्ये आपला समावेश करणे. त्यामुळे राज्य सरकारचा, आयोगाचा आणि हायकोर्टाचा जो काही संबंध जोडला जातो तो अत्यंत चुकीचा आहे, हे सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आरक्षण मागत असताना पुन्हा एकदा माझी शेवटची आपल्याला कळकळीची विनंती आहे की कुठेही जाळपोळ करू नये, संयम ठेवावा, शांतता ठेवावी. आणि आपल्या माध्यमातून अनेक लोक इतर लोकांना चिथावणी देत आहेत आणि या आंदोलनाच्या माध्यमातून काही गैरवापर करून काही लोक जातीयता, धर्मांधता वाढवण्यामध्ये सुद्धा इंटरेस्टेड आहेत, तर आपण त्याला बळी पडू नये.
कुठेही याला जातीय वळण मिळू नये, धार्मिक वळण मिळू नये आणि एक चांगल्या पद्धतीने आपले हक्क अधिकार आपल्याला मिळवण्यासाठी आपण लढा द्यावा ही माझी विनंती आहे. इतर लोकांना कळत न कळत जर या माध्यमातून काही त्रास झाला असेल तर त्या सर्वांच्या प्रति मी दिलगिरी व्यक्त करतो. आमची कोणाचीही इतरांना त्रास व्हावा ही भावना किंवा भूमिका नव्हती, तर केवळ आणि केवळ आमच्या मुलांचा आमच्या बांधवांचा जो काही एक दुर्दैवी मृत्यू झाला किंवा त्यांनी जे काही बलिदान दिलेलं आहे त्यांना एक श्रद्धांजली म्हणा शिवांजली म्हणा अर्धांजली अर्पण करत असताना ह्या काही बाबी कराव्या लागलेल्या आहेत. तरी पुन्हा एकदा सर्वांना तीच विनंती आहे की आपल्या मागण्या ह्या सरकारकडे आहे, सरकारला सुबुद्धी देव आणि त्यांनी लवकरात लवकर कमीपणा घेऊन जरी नाही तरी नम्रतेने सर्वांना बोलवावे, एकत्रित बोलवावे. कोणाला बोलवायचं ते सुद्धा त्यांनीच ठरवावं, कारण की मोर्चेकऱ्यांची यादी त्यांनीच बनवलेली बरी आहे. मी बोलतो म्हणजे मला त्यांनी बोलवावं अशी माझी बिलकुल अपेक्षा नाही, तर इतर लोकांना बोलवावं, कारण की आम्ही काही क्रांतिकारक नाही, आम्ही क्रांतिकारी कुठल्या मोर्चामध्ये सामील झालेलो नाही. तर सकल मराठा मुकक्रांती मोर्चे 60 ज्यांनी काढलेले आहेत त्याची माहिती सरकारकडे आहे. त्या 60 मोर्चांमधील प्रमुख लोक पोलिसांनी शोधून काढावेत, महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शोधून काढावेत आणि लवकरात लवकर हे आंदोलन व्यवस्थितपणे बंद होईल आणि त्यातून काही चांगला मार्ग निघेल यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती करतो. सर्व आंदोलनकारी बंधू भगिनींना मराठा समाज बांधवांना पुन्हा एकदा आवाहन करतो की शांतता राखावी, जाळपोळ करू नये आणि जमल्यास आज आपला शेवटचा दिवस आहे असा गृहीत धरून उद्यापासून आपण अधिकृतपणे कायदेशीर लढा कसा देता येईल त्या पद्धतीने पुढे जावं. या निमित्ताने शेवटची माझी एक विनंती जी आहे ती मराठा वकील बांधवांना आहे. मराठा वकील बांधव सध्या एक पोस्ट फिरवत आहे की कोणाच्या विरुद्ध काही गुन्हे दाखल झाले तर आम्ही ती केस लढवू. आपले सर्वांचे आभार आणि अभिनंदन, परंतु माझी आपल्याला नम्र विनंती आहे की फौजदारी गुन्हे आम्ही आमच्या पद्धतीने कसे लढवायचे ते लढवत राहू. सध्या जो मूळ लढा आहे तो मराठा आरक्षण हे राज्यघटनेच्या अंतर्गत कसं बसून घेता येईल आणि अस्तित्वात असलेल्या 52% आपण कसं जाऊ शकू. राज्य मागास वर्ग आयोग असेल, राज्य सरकार असेल, मुंबई हायकोर्ट असेल किंवा दिल्लीचं सर्वोच्च न्यायालय असेल, इथे मराठा समाजाची घटना ज्याला मान्य करेल अशा पद्धतीने एक भूमिका मांडण्याची या वकील मंडळींची तयारी असली पाहिजे. त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून TV चॅनलवर जाऊन गटचर्चेच्या माध्यमातून मराठा समाज हा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक अंगाने कसा मागासलेला आहे हे सांगण्याची खूप खूप गरज आहे. अनेक लोक मराठा समाज आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असल्याचं मान्य करतात, परंतु सामाजिकदृष्ट्या मराठा समाज पुढारलेला आहे म्हणतात, हे अत्यंत चुकीचं आहे. मराठा समाजाचं जे काही जीवनमान आहे त्याचा जर आपण अभ्यास केला तर मराठा समाज आजही सामाजिक अंगाने प्रामुख्याने मराठा समाजातील महिलांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर आजही महिलांचा अनादर होतो आहे, महिलांच्यावर बरीचशी बंधनं आहेत, अंधश्रद्धा रूढ्या परंपरा कालबाह्य बऱ्याचशा बाबी नवस वगैरे आजही केल्या जातात. जर काही गावखेड्यामध्ये एवढंच नाही तर शहरामध्ये काही दुखणं असलं तर डॉक्टरच्या ऐवजी मांत्रिकाकडे गेल्या जातात. विधवा विवाहावर बंदी आहे, बालविवाह वगैरे वगैरे ह्या ज्या काही परंपरा आहेत ह्या केवळ आणि केवळ कालबाह्यच नव्हे तर रानटी प्रकारच्या आहेत आणि त्यामुळे अशा मराठा समाजाला सामाजिकदृष्ट्या पुढारलेलं म्हणणं हा अत्यंत चुकीचा भाग आहे. म्हणून मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या अंगाने राज्य सरकार, राज्य मागासवर्ग आयोग, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट इथे आपल्या वकिलांनी बाजू मांडावी ही माझी सर्वांना विनंती आहे. आणि एक भीती दाखवल्या जाते बऱ्याचदा की इतर मागासवर्गीय जे बाकीचे जाती घटक आहेत त्यांचा मान राखला गेला पाहिजे, त्यांचा ज्यावेळेस समावेश झाला त्यावेळेस मराठा समाजाने कधी आक्षेप घेतलेला नाही. त्यात राज्य मागासवर्ग आयोगाने सुचवलेले लोक आहेत तशातलाही काही भाग नाही. मला असं वाटतं की कारण नसताना आपण आपसामध्ये असा वाद करू नये. राज्य मागासवर्ग आयोगाने
जर मराठा समाजाचा समावेश OBC मध्ये करावा असा एखादा सल्ला दिला, शिफारस केली आणि राज्य सरकारने ते मान्य केलं, तर ते या घटनेला धरून राहणार आहे, राज्य घटनेला धरून राहणार आहे आणि ओबीसी समूह हा राज्य घटनेचा आदर करणार सर्वात मोठा समूह आहे असं जर क्लेम करत असेल तर आपण राज्य घटनेचा आदर करावा आणि दंगल होईल असं होईल तसं होईल असं सांगून कारण नसताना वातावरण बिघडवू नये, चिघळवू नये आणि जातीवाद निर्माण करू नये अशी पुन्हा पुन्हा विनंती आहे आणि हे जर झालं तरच मोर्चेकरी शांत होतील. सर्वांचे धन्यवाद. जय जिजाऊ.